डाएट करणाऱ्यांसाठी हा व्हिडिओ हानिकारक आहे. जितक्या ठिकाणी मी बाहेर आमरस खाल्ला त्या सगळ्यामधला सगळ्यात बेस्ट आमरस मला इथला वाटलाय माझ्या मते. वा, किती वाटी? तिसरी. अरे ही खूप ऑथेंटिक आहे, म्हणजे असं घरी आपण करतो ना तशी आहे, परफेक्ट आहे. अनलिमिटेड स्वीट बरोबर थाळी म्हणलं की बऱ्याच ठिकाणी राजस्थानी स्टाईलचीच थाळी मिळते. पण मला बऱ्याच लोकांनी कमेंटमध्ये पुण्यात नुकत्याच सुरू झालेल्या मराठमोळ्या थाळीविषयी सांगितलं. तर ती थाळी कशी होती, त्यातले पदार्थ कोणते आणि चवीला कसे होते हे या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू सुकिर्त जी. आपल्या सगळ्या थाळ्यांच्या व्हिडिओज ना तुम्ही भरभरून प्रतिसाद देताय, त्यामुळे असं वाटलं की अजून एक थाळीचा व्हिडिओ होऊनच जाऊ दे. आणि मला भरपूर कमेंट्स आल्या आणि हे नवीन ठिकाण आहे पुण्यात चालू झालेलं, त्याविषयी मी अजिबात ऐकलं नव्हतं, मला कमेंट्समधनंच हे कळलं. तर वाटलं की चला ट्राय करूया. आणि आजचा दिवस पण स्पेशल आहे, म्हणजे आज जाण्याचं निमित्त पण खास आहे. ते म्हणजे उर्मिलाचे आई वडील म्हणजे सासू सासरे माझे, यांची अॅनिव्हर्सरी आहे. तर हॅपी अॅनिव्हर्सरी काका. थँक्यू. येस, थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. येस, आणि वैभवला मिस करतोय आम्ही. वैभव नेमका फ्रान्सला गेला आहे, त्यामुळे तो जॉईन होऊ शकत नाही आहे. तर या खास थाळीला आम्ही जाऊन सेलिब्रेट करावा असा आम्ही विचार करतो आहे. आणि काय रहस्य, किती वर्ष झाली लग्नाच्या वाढदिवसाला? 38 वर्ष झाली. 38 वर्ष. एक अशी कोणती गोष्ट आहे की जी तू सांगशील की ती सगळ्यात भारी झाली आहे लग्न करून? म्हणजे चंद्रकांत मिळायला फार बरं झालं बुवा. असं नाही, खूप मला म्हणजे घर जे चाललेलं आहे खरं सांगायचं तर त्यांच्या ज्ञानाने, सद्गुरूंच्या ज्ञानाने आणि त्यांच्या हुशारीने, शहाणपणाने छान आम्ही एकमेकांनी साथ दिली. मुलं माझी खूप छान घडली. मला माहिती उर्मिलेला काय उत्तर अपेक्षित ते म्हणणे माझं काय संबंध पडलं लग्नात. मी आता अलीकडचं आलेलं शेंडफळ आहे. ग्रेट. तर असं छान म्हणजे बोलण्याने पोट भरलंय पण तरी खायचं आहे, त्यामुळे बघूयात की तो स्पॉट कसा आहे आणि तिथला एक्सपिरियन्स कसा आहे, त्याचा रिव्ह्यू पण नक्कीच आम्ही देऊ. तर आम्ही गेलो होतो पुण्यातल्या डीपी रोडवरच्या विष्णुवर्धन इथे, जे अगदी घरकुल लॉन्सच्या शेजारीचे. छान गोष्ट म्हणजे पार्किंगसाठी प्रशस्त जागा आहे. हे संपूर्ण एसी रेस्टॉरंट आहे आणि त्याचा अँबियन्स सुद्धा खूपच प्लेझंट आहे. गेल्या गेल्या रिकामी ताटा ठेवल्याच्या शेजारी थेट कैरी घालून वाटली डाळ, पेरू आणि सफरचंदाची कोशिंबीर, कैरीचं तकू, खोबऱ्याची आणि चिंचेची चटणी ठेवण्यात आली. इथे थाळी आणि त्याच्यासाठीचं वेटिंग या सगळ्यामध्ये मी एक असा मानस केलेला आहे की आपण अजिबात म्हणजे अजिबात असं डाएट मग कमी खायचं आहे मग आज जरा गोडाचं टाळावं वगैरे हे असे सगळे नियम फाट्यावरती मारून आज सगळं वरपण्यात येणार आहे. त्याच्यामुळे मी सज्ज आहे. मी अशा बांगड्या वगैरे सुद्धा या हातात ते मध्ये मध्ये नको, केस वगैरे बांधून. आणि पहिलीच माझ्या आवडीची सोलकढी आलेली आहे. सुरेख आहे, अजिबात नाहीये, खूप प्युअर आहे, दाट आहे आणि पाणी आणि हे पळत नाहीये. कोणत्याही रेस्टॉरंटमध्ये मी एवढ्या चांगल्या क्वालिटीची आणि ऑथेंटिक टेस्टची सोलकढी आत्तापर्यंत नाही पाहिली. आणि हे कोकणात एक्झॅक्टली रिअली गुड. ओके, ही पेरूची कोशिंबीर आहे आणि आय थिंक त्याच्यात ॲपल पण आहे. हे फ्रूट कोशिंबीर आहे आणि खूप युनिक आहे कारण मी असं काही खाल्लेलं नाही आधी. पेरू कोण घालतं कोशिंबीरमध्ये? पण गंमत अशी आहे की चविष्ट आहे, खूप टेस्टी आहे. मग थाळी वाढायला सुरुवात झाली. पहिल्यांदा आगमन झालं दहीवड्याचं, मग पापड ज्यामध्ये मिरगुंडाचा समावेश होता, त्यानंतर बटाट्याची भाजी, बटाटे वडा, कोथिंबीर वडी, सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे आमरस, जे फक्त हा आठवडाच उपलब्ध असणार आहे याची खवय्यांनी कृपया नोंद घ्यावी. मग मुगाचा हलवा, फणसाची भाजी, पनीर मसाला, आळूची पातळ भाजी, बिरड्याची म्हणजे वालाची उसळ, चपाती आणि पुरी, पण आम्ही ऑफकोर्स पुरीच घेतली, मस्त कैरीचं तकू आणि पेरू सफरचंदाची कोशिंबीर वाढून घेतली. दहीवड्यावर चिंचेच्या चटणीचा शिडकाव झाला, कैरी घातलेली डाळ घेतली आणि अशा रीतीने आमची संपूर्ण थाळी सज्ज झाली. वा वा,
ही थाळी सजलेली आणि भरलेली आहे आणि अशी जेव्हा एक एक गोष्ट अशी थाळीत पडत जाते ना तेव्हा असं एक वेगळी अशी एक्साइटमेंट अशी आतनं येते. पण तरीही मनावर ताबा ठेवायचा. ओव्हर एक्साइटमेंटमुळे काय होतं की तुम्ही वेळासारखे खात सुटता आणि लवकर पोट भरतं. त्यामुळे चित्त हे शांत ठेवायचं. किती एक्साइटमेंट असेल तरी शांत चित्ताने मी सुरुवात करतो आहे थाळीसाठी. कोथिंबीरवडी नाईस, एवढी गरम नाही आहे पण तरी चवीला खूप छान आहे. गंधर्वले आळूची भाजी खूप गोड करतात अननेसेसरी, तर त्यामुळे आळूची चवच राहत नाही. पण इथली आळूची भाजी खूप उत्तम आहे, एकदम असल महाराष्ट्रीयन चव आहे. ही फणसाची भाजी आहे. फार सुरेख आहे ना, अतिशय सुंदर. इवन तू वाल्याचे आमटी ट्राय कर, ते वाटण आहे ना त्याचं, तू वाला ट्राय केलं. वालाची उसळ ही आवडीचा प्रकार आहे माझा. त्या वालामध्ये खोबऱ्याची पण इतकी छान चव आली आहे. सुरेख आहे वालाची उसळ. उमरासामध्ये प्रॉपर गुठळ्या आहेत, म्हणजे असं घरी आपण बनवतो त्या पद्धतीने लागतं. जितक्या ठिकाणी मी बाहेर आमरस खाल्ला त्या सगळ्यामधला सगळ्यात बेस्ट आमरस मला इथला वाटला आहे माझ्या मते. इतका सॉफ्ट आहे वडा, प्रॉपर त्यानं दह्याला असं छान ॲब्झॉर्ब करून घेतलेलं आहे, त्याच्यामुळे खूप असं स्मूशी आणि सॉफ्ट सॉफ्ट झालेलं आहे मस्त. दही पण योग्य तेवढं गोड आणि योग्य तेवढंच आंबट आहे. जनरली असं होतं की दहीवड्यामध्ये खूप साखर टाकली जाते आणि दहीवडा फक्त गोड लागतो. दही असल्या कारणानं त्याच्यामध्ये थोडासा आंबटपणा असणं गरजेचं असतं. बाय द वे तो आहे असं जे तूप लागतं हाताला आणि ताटाला, तर तो अस्सल मूग हलवा. अजिबात त्याच्यामध्ये टेक्स्चर आहे पण तरी तो कडक नाही आहे. प्रत्येकच गोष्ट फारच टेस्टफुली बनवलेली आहे. खरं सांगते आय थिंक पुण्यातली ही माझी आत्तापर्यंतची नंबर वन थाळी आहे. थँक्यू. वा वा तूप. थँक्यू. दहीवडा घालू तुला? चालेल. हो चालेल. दहीवडा पण खूप टेस्टी आहे इकडचा. आणि भात मेन पदार्थ आलेला आहे. मी कोकणातली आहे, माझे आई वडील कोकणातले आहेत, त्यामुळे भात मला खूप आवडतो. भात हा प्रकारच खूप आवडतो. सो बघूया कसं आहे. खूपच छान आहे. म्हणजे ओके, लेट्स ट्राय. ॲक्च्युली ती आळूची भाजी गोड आहे ना थोडंसं, तर ती मसाले भाताला कॉम्प्लिमेंट करते कारण हा थोडासा तिखट आहे, बट जास्त तिखट नाही, असं एकदम खूप टेस्टी आहे, खूप चविष्ट आहे. वा किती वाटली? तिसरी. म्हणजे फक्त गादी गादी पाहिजे फक्त, आता झोपायचं फक्त बस, इतकं इतकं झालंय. म्हणजे येस, नमस्कार. खूप नाव ऐकलं मी तुमचं, मला बऱ्याच लोकांनी कमेंटमध्ये सांगितलं. तर कधीपासून सुरुवात झाली आपली? आम्ही एप्रिलमध्ये केलं आहे, सॉरी फेब्रुवारीमध्ये केलं, 17 फेब्रुवारीला चालू केलं आम्ही. एक वर्ष नाही, ती 4 महिने झाले फक्त आम्ही त्याला. 4 महिने झाले. 4 महिन्यात खूपच चांगला रिस्पॉन्स तुम्हाला. येस येस सर. क्वालिटी आणि बाकी आग्रह तसं आमच्या आई वडिलांचा एकदम आग्रह असतं की फूड क्वालिटीबद्दल बाकी गोष्टी काय. तर आमरस जर बघितलं तर आम्ही हापूस आंब्याचा मावशा हाताने काढून आमरस देतो गाठीचा, त्यामुळं लोकांचे ते याच्यावर खूप हे. बरोबर. आता आम्हाला आत्ता खरं सांगायचं म्हणजे जागा पुरत नाही, आम्ही आत्ता वाढवणार आहेत अजून याला जागा. आणि इवन सोलकडी किंवा सगळ्या कोकणी पदार्थ पण खूप अस्सल आहेत. हो, कोकणी पदार्थावर जास्ती आमचं हे की म्हणजे फणसाची भाजी, सोलकडी किंवा वालाचं ब्रेड, ह्या ज्या गोष्टी ज्या म्हणजे मसालेदार नाही आणि लोकांना वेगळ्या ठिकाणी कुठं भेटत नाहीत सरासरी सगळीकडे, तेवढ्या क्वालिटीच्या सांगा त्याच्यावर. बरोबर आहे. विष्णुवर्धनची थाळी मी पुण्याच्या जितक्या अनलिमिटेड आमरसाच्या थाळ्या ट्राय केल्या आहेत
त्यामध्ये मला सर्वोत्कृष्ट वाटली. खरंच प्रेक्षकांसाठी माझी मनापासून कृतज्ञता, इतका बेस्ट स्पॉट सुचवण्यासाठी. असेच छान छान स्पॉट्स मला सुचवत जा, मी तिकडे जाऊन सुद्धा नक्कीच खाईन. या संपूर्ण अनलिमिटेड थाळीची किंमत आहे 430 रुपये प्रत्येकी. असेच खाण्याचे आणि फिरण्याचे व्हिडिओज घेऊन मी येत जाईनच, त्यामुळे बुधवार चुकवायचा नाही. तोपर्यंत हॅपी जर्नी.